करणार नवीन दिवसाची नवी सुरुवात. रोज नवा बेत, रोज नवा बत. म्हणजे मी आज रवा डोसा करणार आहे. त्याच्यासाठी लागणार साहित्य हा चिरोटी रवा आहे, म्हणजे बारीक रवा 1 वाटी, लहान 1 वाटी गव्हाचं पीठ, एक चमचा डाळीचं, एक चमचा डाळीचं पीठ, चवीपुरतं मीठ, कडीलिंब, मिरची, कोथिंबीर आणि हा बारीक चिरलेला कांदा. हे पहिल्यांदा असंच सुकच मिक्स करून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यात दही घालायचं. ज्यांना दही नको आहे त्यांनी हे घालायचं, लिंबू पेस्ट. साधारण 1 वाटी रवा असतं तर त्याला 3 वाटी पाणी घालायला लागतं आणि एक अर्धा तास ठेवून सोडायचं. अर्ध्या तासानंतर किती लागेल तेवढं पाणी घालायचं. एवढं असं पात्र असलं की एक अर्धा तास झाल्यानंतर परत किती लागतंय बघून पाणी घालायचं. त्याची एखादी गाठ राहते हाताने करून डाळीच्या पिठाची एखादी राहिलेली. आता 1-15-20 मिनिटं तरी कमीत कमी झाकून ठेवायचं. नंतर दो साखरेचा तोपर्यंत मी चटणी करू. बघा कसा साईडनं सुटलाय. सोपा बघा रवा जसा कसा क्रिस्पी झालाय. एक कढाईत करून दाखवला, एक तव्यावर करून दाखवला. हा रवा थोडासा हा जसा जाडच ठेवायचा. हे बघ माझा रवा जसा तयार आहे. डोसा, दाल आणि चटणी. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. एक मी ह्याला करून दाखवला कढाईत आणि एक तव्यावर केलं. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा. असे क्रिस्पी छान निघाले डोसे. अजून एक मी घातला.